नमस्कार, ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शासकीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी क्रास्टाईप संघटना सतत प्रयत्नशील असल्याचे मत आमदार संग्रामभाई जगताप यांनी व्यक्त केले आहे. महासंघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते. सर्वसामान्य कामगारांसह शासकीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी क्रास्टाईप संघटना सतत प्रयत्नशील असते. संघर्षातून संघटनेला अनेक प्रश्न सोडवण्यास यश आले असून शासन स्तरावरील संघटनेचे इतर प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहे. तर त्यांचा प्रश्न विधानसभेत मांडून तो सोडवण्यास पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी दिले. महाराष्ट्र राज्य क्रास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची सभा शहरातील हॉटेल राज पॅलेस येथे पार पडली. यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते. सुरुवात ही संपूर्ण राज्यभरामध्ये असं वेगवेगळ्या ठिकाणी आपण सुरू केली आणि नगरमध्ये देखील आमच्याकडे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये या संघटनेमध्ये वाक्सोर साहेब असतील, सोर्ण साहेब असतील, ही सगळी टीम त्या नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि यांच्या माध्यमातून जे काही आपल्या संघटनेची अडीअडचणी असतील, आपल्या क्रास्टाईप संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील, यांचे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील याच्या माध्यमातून हे आपल्यापर्यंत पोहोचवणं, त्याच्या माध्यमातून सरकार दरबारी हे आपण प्रयत्न करत असतात, पाठपुरावा करत असतात आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी या सर्व संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा कुठेतरी हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, त्याच्याकरता सोडवून झाली पाहिजे, त्याच्यामध्ये वेगवेगळे आपलं मार्गदर्शन सरकार दरबार देखील चालू असतं. हे काम सातत्याने करत असताना खरं तर सरकारच्या माध्यमातून ज्या वेळेला आपल्या आडी अडचण सुटत नाही त्याच्यावेळेला राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये त्याचा निषेध करणं असेल, त्याच्याकरता आंदोलन छेडणं असेल, ते त्या विभागाची मंडळी सातत्याने करत असतात. आमच्याकडे देखील आता सोरणे साहेब असतील, कुठेतरी हे वाक्सोर साहेब असतील, यांच्या माध्यमातून देखील ज्यावेळेला साळवे साहेब, सुरज भाऊ सगळे प्रश्न मांडत असतात ते त्या त्यावेळेला देखील यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम आम्ही सगळी मंडळीच्या नगरच्या पाठीमागे करत असतो. आणि पुढच्या काळामध्ये देखील कुठली अडचण असेल, कुठलाही प्रश्न असेल, तर त्या त्यावेळेला तो प्रश्न सोडवण्याकरता आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, पाठीमागं उभं राहू आणि तो प्रश्न सोडवण्याकरता आम्ही निश्चित त्याच्यामध्ये चांगल्या रीतीने पुढाकार देखील घेऊ. पण या निमित्ताने एवढंच सांगेल की आपला शासन दरबारी कुठला काही प्रश्न असेल तर वाक्सोर साहेब असतील, सोरणे साहेब असतील यांच्याकडे तुम्ही द्या, तर निश्चित महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तो प्रश्न आपला उपस्थित करण्याची जबाबदारी त्या मंत्री महोदयाकडे कुठल्या खात्याकडे आपलं काम असेल तिथं पाठपुरावा करण्याचं काम हे सातत्याने आपल्याकडून केलं जाईल आणि आपल्या संघटनेतला छोटा प्रश्न असून तर सरकार दरबारी असून त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं, त्याच्यामध्ये त्या प्रश्नाच्या पाठीमागे उभा राहण्याकरता देखील या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही कुठेही कमी पाडणार नाही हे तुम्हाला या निमित्ताने आपल्याला या निमित्ताने वचन देतो. आणि एक चांगल्या पद्धतीने आपली संघटना कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपली संघटना कार्यरत आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला मदत उभा करणं, त्याच्याकरता भांडणं प्रयत्न करणं ही आपली संघटना सातत्याने करतील आणि येत्या काळामध्ये अशाच पद्धतीने आपलं काम चालू राहावं या सदिच्छा शुभेच्छा ठिकाणी व्यक्त करतो. आणि वाक्सर साहेब, सोरण साहेब आपण सगळं एक नियोजन चांगलं केलं, महाराष्ट्रातून आपले संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आले, सर्वांचं मी आपल्या संघटनेच्या वतीनं आम्ही देखील हे सगळे मंडळी आमच्या बरोबर असतात की आम्ही संघटनेचा भाग आहेत, जरी नसलो तरी संघटनेचा एक भागच आहे, तरी आम्ही आपल्या सर्वांचं या नगरमध्ये, नगर शहरामध्ये विशेषतः आपल्या सर्वांचं, महाराष्ट्रातून आल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आपलं हार्दिक स्वागत करतो. आणि कुठलाही प्रश्न असेल, कुठली अडचण असेल त्याच्याकरता आम्ही सातत्याने आपल्या बरोबर आहोत, त्या त्या अडचणीला उभं राहून प्रश्न सोडवण्याचं काम ही आपण सातत्याने करू, एवढंच वळी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि आम्हाला देखील या कार्यक्रमामध्ये आपण सहभाग करून घेतल्याबद्दल या ठिकाणी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि प्रयोजकांना, आयोजकांना विनंती करतो की आम्हाला पुढे कार्यक्रम जाण्याला आपण परवानगी द्या. धन्यवाद. सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वाकचौरे, नगरसेवक अजय साळवे, सुरेश बनसोडे, सोमा शिंदे, नितीन कजबेकर, महासंघाचे राज्य उपाध्यक्ष हर्षवर्धन सोनवणे, दक्षिण कार्याध्यक्ष राजेंद्र गायकवाड, उत्तर कार्याध्यक्ष अशोक कदम, सुनील पवार, शशिकांत रासकर, विजय कोरडे, आनंद आवटी, अर्जुनराव थोरात, सोमनाथ भिटे आदींसह सर्व केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच विभागीय व जिल्ह्याचे अध्यक्ष, सचिव आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे म्हणाले की बेरोजगारीचा प्रश्न हा मोठ्या संख्येने वाढत आहे. पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्यासाठी सरकार विरोधात संघर्ष करावा लागणार असून महासंघ यापुढे आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व जिल्हा शाखांचा आढावा घेऊन पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्यासाठी लवकरच नागपूर ते मुंबई लाँग मार्च काढण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य क्रास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघ
याची स्थापना 1974 साली एच जी सुरळकर माजी संघीय अधिकारी यांनी केली. आज जवळपास 45 वर्ष झालेली आहेत आणि या संघटनेचा 11 ऑक्टोंबर हा स्थापना दिवस आहे. या संघटनेने या महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकी जोपासून कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांसोबत सामाजिक प्रश्नांनाही हे सोडवलेले आहेत. अशा या महाराष्ट्र कास्ट्राईबचं आज या केंद्रीय कार्यकारिणीची इथं बैठक आम्ही संपन्न होत आहे. विषय असे आहेत की आज महाराष्ट्रात असो की पूर्ण देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न वाढलेला आहे आणि त्यामुळे नोकऱ्या या राहिलेल्या नाहीत. नोकऱ्या संपुष्टात आणण्याचं एक षडयंत्र या देशामध्ये राबवलं जात आहे. गेल्या 20-25 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये भरती प्रक्रिया झालेली नाही आणि ज्या नोकऱ्या आहेत त्याही नोकऱ्या बंद होत आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी मेगाभरतीची घोषणा केली होती आणि या मेगाभरतीच्या प्रश्नांमध्ये जेव्हा मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न आला त्यावेळी त्याला स्थगिती देण्यात आली. आता ती भरती अजूनही अधांतरी आहे. महाराष्ट्रात बेरोजगारीच्या प्रश्नांसोबतच सामाजिक प्रश्नही आज वाढलेले आहेत. सामाजिक प्रश्नाचा विचार करत असताना आमच्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो असेल कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला तो मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचा आहे. पदोन्नतीतल्या आरक्षणाबाबत जेव्हा हायकोर्टाने रिझर्वेशनचा हा 25 मे 2004 जी आर रद्द केला त्यानंतर आम्ही कास्ट्राईबतर्फे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला घेराव घालण्याचा ज्यावेळेस आम्ही ठरवलं त्यावेळेस तिथले धनंजय मुंडेसाहेब आणि विखे पाटील यांनी आमच्यासोबत बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांच्या कानावरती आमच्या या आंदोलनाची भूमिका सांगितली आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचं आश्वासन दिलं. त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाने 3 आम्हाला न्याय दिलेला आहे की पदोन्नतीतील आरक्षणाची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे, ती राज्य शासनाने पार पाडावी. भारत सरकारचं एक DOPT डिपार्टमेंट असतं, त्या DOPT डिपार्टमेंटने 15 जूनला सरळ आदेश दिलेले आहेत की राज्य शासनाने पदोन्नतीतील आरक्षण भरण्याबाबतची कारवाई करावी. परंतु या महाराष्ट्रातील जे जातीय अधिकारी आहेत, जातीयवादी अधिकारी आहेत, हे अधिकारी शासनाची दिशाभूल करतात, मुख्यमंत्र्याची दिशाभूल करतात आणि त्यामुळे या महाराष्ट्रात पदोन्नतीतील आरक्षण लागू केलेलं नाही. ज्याप्रमाणे यांनी ओपन कॅटेगरीच्या आरक्षण लागू करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून पदोन्नतीची पदं भरण्यासाठी जी कारवाई सुरू केलेली आहे, आमचं असं म्हणणं होतं की जर समजा ओपन कॅटेगरीसाठी जर तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून जर भरत असाल तर तोच न्याय त्याच न्यायाने मागासवर्गीयांची पदोन्नतीची पदेसुद्धा सुप्रीम कोर्टाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून भरण्यात यावी. परंतु शासनाने ते केलेलं नाही. मागच्या ऑगस्ट महिन्यात आम्ही संपूर्ण सप्टेंबरमध्ये 4 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या बाबतीत एक दिवसाचं धरणे आंदोलन केलं आणि शासनाला जागं केलं की पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न हा तुमच्या अखत्यारीत आहे, तो तुम्ही भरलाच पाहिजे, तो तुम्ही केला पाहिजे. तुम्ही जातीयवादी अधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडत असाल तर हा महाराष्ट्रात संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला आमचं जे संविधानिक अधिकार आहे ते मिळाले पाहिजे आणि संविधानिक अधिकार जर तुम्ही देत नसाल तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आम्हाला आज हे ठरवायचं आहे. आजच्या ह्या बैठकीतही आमचं आयोजन हे आहे की आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर या मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या बाबतीतला लढा जागू म्हणजे सर्वांपुढे न्यायचा आहे. संपूर्ण समाजाला जागृत करायचं आहे की आमचा संविधानिक अधिकार आहे तो आहे रिझर्वेशन आणि रिझर्वेशनला गालबोट लावण्याचं प्रयत्न इथले मनुवादी सरकार म्हणा किंवा शासनातले मनुवादी अधिकारी हे सातत्याने करीत आहेत आणि याला शह देण्यासाठी आम्ही आता म्हणजे नागपूर ते मुंबई म्हणजे दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा आम्ही एक लाँग मार्च काढणार आहोत आणि या लाँग मार्चच्या माध्यमातून आम्ही या लोकांना जागृत करणार आहोत. त्यामध्ये मग OBC असो की त्यामध्ये VJNT असो हे सगळेचे सगळे या आरक्षणाचे मूळ लाभार्थी असताना ते त्यापासून वंचित आहेत आणि तुम्ही वंचित का आहे तर तुमच्यावरचे जे बाजूचे जे लोक आहेत, तुमच्या विरोधातले लोक आहेत, तो त्या आरक्षणाचा फायदा स्वतः घेण्यासाठी आहे प्रयत्नशील आहे. आता मध्यंतरी आपण पाहिलेलं आहे की ओपन कॅटेगरीसाठी 10% आरक्षण गरज नसताना तुम्ही 10% आरक्षण लागू केलं आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्राने केलेली आहे. हे काय आहे?
ॲक्च्युली 10% आरक्षण हा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा ब्रेड अँड बटरचा प्रश्न नाही, तो मिनिमम रिप्रेझेंटेशन इन सर्व्हिस अँड ऑल्सो इन पॉलिसी मेकिंग डिसिशनमध्ये हे पाळतच नाही आपल्या इथे. रिझर्वेशन म्हणजे काहीतरी कुठलं तरी काहीतरी आहे आणि अशा प्रकारचा प्रचार केला जातो, तर हा अयोग्य प्रचार थांबला पाहिजे. ओबीसींना 52% त्यांच्या पूर्ण लोकसंख्या असताना त्यांना 27% आरक्षण दिलं, महाराष्ट्रामध्ये 19% आहे. ओबीसींच्या याचं आरक्षण 4% पुढे भरलेलं नाही आहे. ही शोकांतिक आहे या महाराष्ट्रामध्ये. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं, आता मागच्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस 314 IAS अधिकारी 1 वर्षाचं ट्रेनिंग करून आले आणि त्यांना क्रिमिनल एअरची अट लावून त्यांना ते 314 अधिकारी एका झटक्यामध्ये त्यांना घरी बसवलं, ही नीती कुठली आहे? 314 IAS अधिकारी ओबीसीचे घरी बसतात आणि आमचा समाज पेटून उठत नाही. आणि म्हणून हा लढा नुसत्या SC ST नसून NT VJT OBC आणि जे जे आरक्षणाचे लाभार्थी आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन हा लढा आणखी तीव्र केला पाहिजे आणि शासनाला धारावर धरलं पाहिजे असं मला वाटतं. कास्ट टाईप कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा अहमदनगर. आज अहमदनगर ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये आज राज्याचे कार्यकारिणीचे कास्ट टाईप कर्मचारी कल्याण महासंघ पुणे या संघटनेची आज अहमदनगर शहरामध्ये सभा ठेवली होती आणि ती सभा चांगल्या उत्तम प्रकारे यशस्वी झालेली आहे. तसेच आज जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही जे जे प्रयत्न करत आहोत आणि करू याबद्दल मी ग्वाही देतो. मी जिल्ह्याचा अध्यक्ष असल्या कारणाने त्याच्यात हे करणार आहे आणि त्याच्यात मी आत्ता 6 महिन्यापासून कास्ट टाईप कर्मचारी संघटनेवर अध्यक्षपदाचे भार हाती घेतल्यापासून मी आत्तापर्यंत 2-3 कामं मार्गी लावलेली आहे. शिक्षकाचे असो कोणत्याही केडरचे असो हे सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहे. तसेच आज ऐतिहासिक अहमदनगर शहरातून आज जी सभा झालेली आहे त्या सभेला आमच्या ऐतिहासिक नगर शहराकडून त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. पाहुण्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वाकचौरे यांनी करून नगर जिल्ह्यात महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक व विविध कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महासंघाच्या वतीने चालू असलेल्या कार्याचा अहवाल सादर केला. विविध विषयांवर चर्चा होऊन संध्याकाळी या सभेचा समारोप झाला. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV News, अहमदनगर.